जाणून घ्यायचे आहेत, मग चार मिनिटे वेळ काढून ही कथा ऐकाच. एक हृदयस्पर्शी प्रसंग. अलिशान दिवाणखान्यात 80 वर्षाचे वृद्ध वडील सोफ्यावर बसलेले. पलीकडे डायनिंगवर त्यांचा 40 वर्षाचा मुलगा पेपर वाचत नाश्ता करतोय. तिथेच 10 वर्षाचा नातू देखील वडिलांसोबत नाश्ता करतोय. इतक्यात तिथे कावळा येऊन बसतो. वृद्ध वडील आपल्या 40च्या मुलाला विचारतात, बेटा तो कोणता पक्षी आहे? मुलगा चकित होतो की वडिलांना इतके पण माहिती नाही की माझी फिरकी घेत आहेत. पण जाऊ द्या असे म्हणत मुलगा शांतपणे उत्तर देतो, बाबा तो कावळा आहे. 2 मिनिटे जातात, तो कावळा काव काव ओरडतो. यावर वृद्ध वडील पुन्हा मुलाला विचारतात, बेटा तो कोणता पक्षी आहे बरं? आता थोडा वैतागून मुलगा म्हणतो, आहो तो कावळा आहे. 5 मिनिटे जातात, पुन्हा वडील मुलाला विचारतात, तो कोणता पक्षी आहे बेटा? आता हातातला पेपर बाजूला करून मुलगा चिडून म्हणतो, कितीदा सांगू की तो कावळा आहे म्हणून? यावर पुन्हा 2-4 मिनिटे गेल्यावर पुन्हा वडील मुलाला विचारतात, बेटा तो कोणता पक्षी आहे? यावर मात्र मुलाचा संयम संपतो. तो हातातला पेपर ताडकन फेकून वडिलांना जोरात म्हणतो, 4 वेळा तुम्ही मला विचारलंय आणि मी सांगितलंय की तो कावळा आहे. आता मला पेपर वाचू देणार आहात की नाही की जाऊ बाहेर? वृद्ध वडील हळूच उठून आतल्या त्यांच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसतात. समोर ते नेहमी लिहित असलेली रोजची डायरी असते, त्यातले एक पान काढून वाचत असतानाच त्यांचा लाडका नातू हळूच तिथे येतो. आजोबाच्या मागून तोही डायरी वाचू लागतो आणि अचानक पुढे होऊन ती डायरी उचलून तो पळत बाहेरच्या खोलीत वडिलांकडे येतो. त्या डायरीतील ते पान वडिलांसमोर धरतो. वडील वाचू लागतात, सकाळी पेपर वाचत असताना आज माझा 6 वर्षाचा मुलगा मांडीवर येऊन बसला. समोरच्या झाडावर एक कावळा येऊन काव काव करू लागला. मुलाने मला 24 वेळा विचारले की ते काय आहे, कोणता पक्षी आहे, आणि मीही हातातला पेपर बाजूला करून 24 वेळा त्याला उत्तर दिले. आणि प्रत्येक वेळी मी त्याला उत्तर दिल्यावर जवळ घेऊन पापा देत गेलो. यात आमचा 1/2 तास खूप छान गेला. डायरीतील पुढची अक्षरे धुसर होत गेली, कारण 40च्या त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि ते थेंब डायरीच्या पानावर पडत होते. वृद्धपण म्हणजे जणू दुसरे बालपण. वृद्धपण म्हणजे दुसरे बालपण. म्हणून आपण ज्यांच्यामुळे घडलो, मोठे झालो, त्या वडिलांना त्यांच्या वृद्धपणी लहान समजून वागवले तर घराघरात सध्या पेटलेले वाद निम्म्याने कमी होतील. नात्यात जीवन जन्मते आणि जीवनात नाती फुलतात. म्हणून नात्याला जपायचं. ज्याचा आम्ही उभयता जीवापाड प्रयत्न केलाय आणि करतोय ही